आयुष्यात माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करून तर बघा। आयुष्यात माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करून तर बघा। किती जगलो याऐवजी कसे जगलो हा एक प्रश्न जरा मनाला विचारून तर बघा। संकटामुळे खचून जाणारे तर शेकडोनी मिळतात। संकटामुळे खचून जाणारे तर शेकडोनी मिळतात। कधीतरी अडचणीवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा। स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण। स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण। कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा। आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका। आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका। त्याने जगणे बाजूला राहते। जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तरी काय घेऊन जाणार आहात, सगळे इथेच तर सोडून जायचे आहे। जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलाच्या कर्तव्यापुढं। आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा। प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा। क्रोध घातक आहे, त्याला गाळून टाका। संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा। आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा। क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं। आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा। जगात अशक्य काहीच नसतं। आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो। मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय म्हणून कसंही वावून चालत नाही, कारण परिस्थिती नेहमी बदलते आणि ती कोणीही टाळू शकत नाही। आनंदाचे दार बंद झाले की आपण निराश होतो। आनंदाचे दार बंद झाले की आपण निराश होतो, पण त्याच वेळी दुसरे एखादे दार उघडलेले असते। पण बंद झालेल्या दाराकडे पाहण्याच्या दुःखात दुसऱ्या उघडलेल्या दाराकडे आपले मात्र लक्ष नसते। यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही। यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही, पण स्वतःला ओळखून स्वतःला स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय। आयुष्य ही फार अवघड शाळा आहे। आयुष्य ही फार अवघड शाळा आहे। आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्यालाच ठाऊक नसतं। पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी असते। असंच नातं जपत जगणं हेच तर खरं जीवन असतं। असंच नातं जपत जगणं हेच तर खरं जीवन असतं। तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल। तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल। माणसाला बोलायला शिकण्यास किमान 2 वर्ष लागतात। माणसाला बोलायला शिकण्यास किमान 2 वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते। दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते। दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते। फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा एक फुलहार तयार होतो। आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं। शब्द तर आंतरिक असतात, दोष मात्र जिभेला मिळतो। शब्द तर आंतरिक असतात, दोष मात्र जिभेला मिळतो। मन तर स्वतःच असतं, धुराव मात्र दुसऱ्यासाठी लागतं। मन तर स्वतःच असतं, धुराव मात्र दुसऱ्यासाठी लागतं। हेच तर पायाला लागते, हेच तर पायाला लागते। वेदना मात्र मनाला होतात, वेदना मात्र मनाला होतात। आणि रडावं मात्र डोळ्यांना लागतं, आणि रडावं मात्र डोळ्यांना लागतं।